जालना येथील LGB बालकृष्ण या चैन कंपनीतील सचिन पवार या कामगाराला काही कारणास्तव कामावरून कमी केले. त्यांना परत कामावर घेण्यासाठी काल कामगारांनी कामबंद आंदोलन केले. पुन्हा कंपनीत घेण्यात यावं, घेण्यात यावं, घेण्यात यावं. सचिन पवार यांना पुन्हा कंपनीत घेण्यात यावं, घेण्यात यावं, घेण्यात यावं. त्यांना कंपनीत पुन्हा घेण्यात यावं, घेण्यात यावं, घेण्यात यावं, घेण्यात यावं. जिंदाबाद, जिंदाबाद. कामगार मजूर युनियनचा याची तक्रार कामगार आयुक्त यांच्याकडे केली असता कामगार आयुक्तांनी सर्वांना कामावर घेण्यासाठी सांगितले. मात्र कंपनीने कामगार आयुक्तांची अवहेलना केली आहे. आज दैनंदिनप्रमाणे कामगार कामावर रुजू होऊन कामाला लागले. कंपनी धारकाने सर्व कामगारांना काही गुंडाच्या सहाय्याने सकाळी 7 वाजता बाहेर काढले. यात सर्वांच्या गाड्या आणि डब्बे कंपनीतच राहिले. सकाळपासून हे कामगार उपाशी बिनपाण्याचे उन्हात होते. यामुळे यातील कामगार योगेश शिंदे यास चक्कर आली आणि तो तेथेच बेशुद्ध झाला. त्यास सरकारी रुग्णवाहिकेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोपर्यंत सर्व कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच राहील असे कामगार शिवनाथ खरात यांनी सांगितले. काम जे सर्व कामगार आम्ही LGB कंपनीत काम करीत असून सनी काल जे की आमचं कंपनी सोबत बोलणं झालं होतं आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की सर्व कामगारांना कंपनीत घेण्यात यावं, पण आज तसं काही झालं नाहीये. कंपनीनं हे कंपनीचं हे दाखवून सनी सगळं काही बॉडीगार्ड बोलवून सनी आज सकाळी जेवढे बी कामगार हे फसिपला गेले होते त्या सर्व कामगारांना हा कंपनीतून हाकलून लावलं आहे. आणि जे काही सर्व कामगारांच्या गाड्या आणि टिफिन त्यांच्या सोबतचे हे की कंपनीतच राहिलेले आहे आणि सर्व कामगार हे कंपनीतून काढून दिल्याच्या नंतर मध्ये बाहेर रोडवरती बसले होते. रोडवर बसल्याच्या नंतर मध्ये सकाळी 6 वाजेपासून सनी आतापर्यंत सगळे कामगारांना एक पाण्याचा थेंबही आणि अन्नाचा कणही पोटात न गेल्यामुळे आमच्यातल्या काही कामगारांना म्हणजे योगेश शिंदे यांना चक्र येऊन सनी खाली पडले आणि त्यांनी बेसूद झाले. त्यांना आम्ही आता हे सगळं काही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे का बाबा आम्हाला कामगारावर कामाला सगळ्या सर्व कामगारांना हे कामावर परत घेण्यात यावं आणि जे की आमचे सचिन पवार आहे यांना कामावर निलंबित केलं आहे यांना परत कामावर घेण्यात यावं. यावेळी सर्व कामगार जिल्हा रुग्णालयात हजर होते.